ऋषी पॅटन या सुपरहिट सिनेमातील मराठमोळी अभिनेत्री मालविका गायकवाड आजही प्रेक्षकांच्या मनात घर करू नये. मालविकाने मुळशी पॅटर्नमध्ये एक चहावालीची भूमिका साकारली होती. बडोद्याच्या राजेशाही कुटुंबातील मालविकाने चहावालीची भूमिका देखील अगदी सहजपणे रेखाटली, त्यामुळे सगळीकडे तिचं कौतुक आजही होतंय. खरं तर सिनेमामध्ये अभिनय करण्यापूर्वी मालविका गायकवाड एका मोठ्या आय टी कंपनीमध्ये जॉब करत होती. मालविका एक सॉफ्टवेअर इंजिनियर देखील आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला आय टी कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. खरं तर मुळशी पॅटर्न सिनेमातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं असं म्हणायला हरकत नाही आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का, मालविकाने सिनेमात फारसा रस दाखवला नाही, कारण की तिला सुरुवातीपासूनच एका वेगळ्या क्षेत्राचं आकर्षण होतं. हो, ते म्हणजे शेती. मालविकाला शेतीची खूप जास्त आवड आहे, त्यामुळे सिने आपण कमवलेल्या पैशांमधून शिरूर येथे 1.5 एकर शेती विकत घेतली. त्यामध्ये तिने सेंद्रिय शेती करायला सुरुवात देखील केली. तिच्या कुटुंबियांनी आणि काही मित्रपरिवारांनी तिला शेती करते म्हणून वेड्यात काढलं होतं. मात्र मालविकाने या सर्व गोष्टींचा विचार केलाच नाही. द ऑर्गॅनिक कंपनी नावाने तिने सुरू केलेल्या कंपनीचा फायदा थेट शेतकऱ्यांना देखील झाला. हळूहळू काय होईना, पण तिचा बिझनेस मोठा होऊ लागला. विशाल चौधरी आणि जयवंत पाटील या खास मित्रांसोबत तिने दूध व्यवसाय देखील सुरू केला. त्यामुळे या अभिनेत्रीला अभिनय क्षेत्रासोबत शेतीमध्ये देखील खूप जास्त आवड असल्याचं दिसून येते. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कासेटसाठी फॉलो करा esaka.com. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.